नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषदेची जाहिरात बघणार आहोत. तर तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो या वेबसाईटवर करायचा आहे, www.mahaparisha.gov.in, आणि 26/3/2019 अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे, आणि 16/4/2019 ही लास्ट डेट असेल. मागासवर्गीयांसाठी चालान आहे 250 आणि ओपन प्रवर्गासाठी आहे 500. जागा बघणार आहोत आपण. कनिष्ठ अभियंता स्थापत्य पहिलं पद आहे, म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. यासाठी पात्रता असेल कोणतीही, सॉरी, सिव्हिल इंजिनिअरिंगमधली पदवी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमधील 3 वर्षाचा डिप्लोमा ज्यांचा झाला आहे ते कनिष्ठ अभियंता या पदासाठी एलिजिबल आहे. यासाठी टोटल 32 जागा आहे, आणि अनुसूचित जातीसाठी त्यामध्ये 3 जागा रिक्त आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा रिक्त आहे, भटक्या जमाती बसाठी 1 जागा रिक्त आहे, भटक्या जमाती कसाठी 2 जागा रिक्त आहे, भटक्या जमाती डसाठी 2 जागा रिक्त आहे, OBCसाठी 7 जागा रिक्त आहे, विशेष मागास प्रवर्गांसाठी 1 जागा रिक्त आहे, SCBCसाठी 5 जागा रिक्त आहे, EWSसाठी 3 जागा रिक्त आहे, खुलासाठी 7 जागा रिक्त आहे, 32 जागा आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, यासाठी 2 पदे आहे, ती दोन्ही पदे खुल्या प्रवर्गासाठी रिक्त आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल ग्रामसेवकसाठी टोटल 48 पदे आहे, त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8 पदे रिक्त आहे, अनुसूचित जमातीसाठी 11 पदे रिक्त आहे, SCBCसाठी 9 पदे रिक्त आहे, EWSसाठी 6 पदे रिक्त आहे, खुलासाठी टोटल 14 पदे रिक्त आहे. त्यानंतर औषध निर्मात्यासाठी 5 पदे रिक्त आहे, त्यामध्ये पदसंख्या 2 अनुसूचित जातीसाठी रिक्त आहे, त्यानंतर OBCसाठी 1 पद रिक्त आहे, SCBCसाठी 1 पद आहे, आणि EWSसाठी 1 पद रिक्त आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 2 पदे आहे, यामध्ये OBCसाठी 1 पद आणि खुलासाठी 1 पद रिक्त आहे. त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष 40% सरळ सेवा, यामध्ये बघा टोटल 22 पदे आहे, त्यामध्ये 3 पदे अनुसूचित जातीसाठी रिक्त आहे आणि 2 पदे अनुसूचित जमातीसाठी, त्याचप्रमाणे भटक्या जमाती कसाठी 1 पद रिक्त आहे आणि SCBCसाठी 10 पदे रिक्त आहे आणि EWSसाठी 3 पदे आणि खुलासाठी 3 पदे रिक्त आहे. त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचारी, यासाठी टोटल 72 पदे आहे, यामध्ये अनुसूचित जातीसाठी 13 पदे रिक्त आहे, अनुसूचित जमातीसाठी 5 पदे रिक्त आहे, विमुक्त जाती एसाठी 3 पदे आहे, NTB साठी 2 पदे आहे, NTC साठी 5 पदे आहे, NTD साठी 2 पदे आहे, इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे OBCसाठी 5 पदे आहे, SCBCसाठी 11 पदे आहे, EWSसाठी 10 पदे आहे, कुलासाठी 16 पदे आहे, टोटल 72 पदे आहे. आरोग्यसेवक महिलासाठी टोटल किती पदे आहे, तर 315 पदे आहे, तब्बल 315 पदे आहे आरोग्यसेवक महिलासाठी, यामध्ये अनुसूचित जातीसाठी टोटल 31 पदे रिक्त आहे, अनुसूचित जमातीसाठी 16 पदे रिक्त आहे, त्यानंतर विमुक्त जाती एसाठी 13 पदे रिक्त आहे, भटक्या जमाती बसाठी 1 पद रिक्त आहे, भटक्या जमाती कसाठी 5 पदे रिक्त आहे, त्यानंतर भटक्या जमाती डसाठी 7 पदे रिक्त आहे, OBCसाठी 70 पदे रिक्त आहे, विमुक्त जाती, सॉरी, विशेष मागास प्रवर्गासाठी म्हणजे SBCसाठी 5 पदे आहे, SCBCसाठी 50 पदे आहे, EWSसाठी 32 पदे आणि खुल्यासाठी 85 पदे आहे, टोटल 315 पदावर आहे. त्यानंतर विस्तार अधिकारी कृषीसाठी 5 पदे आहे, त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी 1 पद आहे आणि विमुक्त जातीसाठी म्हणजे विजयीसाठी 1 पद आहे, SCBCसाठी 1 पद आहे आणि खुल्यासाठी 2 पद आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 48 पदे आहे, त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8 पदे, जमातीसाठी 5 पदे, विजयीसाठी 1 पद, NTCसाठी 3 पदे, OBCसाठी 7 पदे, SBCसाठी 1 पद, SCBCसाठी 9 पदे, EWSसाठी 6 आणि खुलासाठी 8 पदे. पशुधन पर्यवेक्षकसाठी 16 पदे आहे, SCसाठी 1 पद, ST साठी 3 पदे, NTBसाठी 1 पद, NTDसाठी 1 पद, OBCसाठी 2 पदे, SCBCसाठी 3 पदे, EWSसाठी 2 पदे, खुलासाठी 3 पदे. वरिष्ठ सहायक लेखासाठी टोटल 2 पदे आहे, SCसाठी आणि खुलासाठी 1-1 पद रिक्त आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी महिला 15 पदे आहे, अनुसूचित जमातीसाठी त्यामध्ये 3 रिक्त आहे आणि OBCसाठी 4 पदे रिक्त आहे, SCBCसाठी 2 आहे आणि EWSसाठी 1 पद रिक्त आहे, खुलासाठी 5 पदे रिक्त आहे. विस्तार अधिकारी सांख्यिकीमध्ये टोटल 4 पदे आहे, त्यामध्ये SC, NTC आणि OBC आणि SCBCसाठी टोटल 1-1 पद रिक्त आहे. कनिष्ठ लेखाधिकारीसाठी 3 पदे आहे, त्यामध्ये विजय, NTB, NTC, NTD मिळून 1 पद आहे सामायिकरित्या आणि OBCसाठी 1 पद रिक्त आहे, खुलासाठी 1 पद रिक्त आहे. त्यानंतर वरिष्ठ सहायक यासाठी बघा काय आहे, 7 पदे आहे वरिष्ठ सहायकसाठी, 1 पद अनुसूचित जातीसाठी रिक्त आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे, त्यानंतर OBCसाठी 3 पदे आहे, SCBCसाठी 1 पद आहे, EWSसाठी 1 पद आहे. त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षकसाठी 1 पद रिक्त आहे, ते अनुसूचित जमातीसाठी रिक्त आहे. कनिष्ठ यांत्रिकीसाठी एकूण 1 पद आहे आणि ते खुल्यासाठी रिक्त आहे. आणि पेसा अंतर्गत फक्त त्या स्थानिक जिल्ह्यातील ST समुदायातील जे विद्यार्थी आहेत ते अप्लाय करू शकतात. पेसा अंतर्गत बघा आरोग्यसेवकसाठी 1 पद रिक्त आहे, आरोग्यसेवक महिलासाठी 2 पदे रिक्त आहे, अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी 2 पदे आहे,
पशुधन पर्यवेक्षकसाठी 2 पदे आहे, तर हे सर्व पदे आहे. आणि सर्व पदांची पात्रता काय आहे, त्याचप्रमाणे सर्व पदांसाठी काय परीक्षेचे स्वरूप असेल, या सर्वांविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहे. आणि तुम्हाला थोड्याच वेळात ते व्हिडिओ या चॅनलवर दिसतील, तुम्ही तिथे क्लिक करून ते सर्व बघू शकता. समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. या पेजवर ते 2 व्हिडिओ तुम्हाला दिसले असतील, त्यामध्ये पात्रता आणि परीक्षेचे स्वरूप काय असेल हे सर्व डिस्क्राईब केलेले आहे. धन्यवाद.